नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. सुंदरनगरमधील वारांगणा महिलांसाठी योगा शिबिर संपन्न. योग शिक्षक हर्षल गाडगे, विभावरी गाडगे यांनी योग प्रात्यक्षिक करून घेतले. जागतिक योग दिनानिमित्त सुंदरनगरमधील वारांगणा महिलांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये योग शिक्षक हर्षल गाडगे, विभावरी गाडगे यांनी सर्व महिलांना योगाची माहिती देत त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले. वारांगणा महिलांचे आरोग्य सुव्यवस्थित राहावे, त्यांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने सुंदरनगर येथील बंधवा मा सोशल फाउंडेशनकडून खास वारांगणा महिलांसाठी विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुंदरनगरमधील वारांगणा महिलांनी सहभाग घेत प्रात्यक्षिके केली. योग शिक्षक हर्षल गाडगीळ आणि विभावरी गाडगीळ यांनी महिलांना योगा शिक्षण दिले. महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील, नगरसेविका अनारकली कुर्ने, योग शिक्षक भाटे, राहुल ढोपे पाटील आदी या शिबिरात संपन्न सहभागी झाले होते. शिबिराचे आयोजन बंधवामा सोशल फाउंडेशनचे दीपक चव्हाण, राधा हातलगे, सैफिन शेख, सुरेखा अमुजे, ललिता कांबळे, मलवा हिरेमणी, सुमन वाघमारे आदींनी केले होते. प्रतिनिधी अतिशावळे सांगली. त्यामुळे आपण हे करू शकलो तर पहिला खर तर त्यांचे धन्यवाद मानायला पाहिजे आपण. आणि अनारकली भाभी त्या तर नेहमीच आपल्याला काही असू दे, मी रात्री सांगितलं तरी सुद्धा त्या सकाळी लवकर आवरून तयार होऊन आल्या. म्हणजे नेहमीच तुमच्यासाठी काम करणारे हे दोघे जण आहेत, खरं त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणखी एक म्हणजे गाडगे सर यांनी इथे येऊन हा जो योगा आहे तो घेतला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. भाटे सर आहेत, नंतर गाडगे सरांच्या मिसेस त्या सुद्धा स्वतः आपल्याला योगा दाखवत होत्या. आणखी एक गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की गाडगे सरांनी स्वतः सांगितलं की अजून एक महिन्याने आपण तुम्हाला योगा परत पुढचे जे आणखी काही प्रकार आहेत बसून वगैरे ते शिकवू. म्हणजे त्यांना असं वाटतं की तुम्ही हे कराल नेहमी, योगा आता जे प्रकार शिकवलेले आहेत ते कराल आणि ह्याचा सराव झाल्यानंतर परत तुम्हाला काही नवीन योगा सुद्धा ते देतील. तर तुम्ही स्वतःच स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी योगा करत राहा आणि तुमच्या नेहमीच काही गरजा असतील, काही प्रॉब्लेम्स असतील ते सोडवण्यासाठी आम्ही सगळे तरी आहोतच. आणि एवढं बोलून तुम्ही इथे आलात, पाणी वगैरे सुरू आहे भरायचं, तरी सुद्धा तुम्ही इथे येऊन योगा केलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद.